नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। जर पीएम किसान योजनेचा 2000 हप्ता मिळाला नसेल तर हे केल्यानंतर ताबडतोब तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। देशात अनेक योजना चालू आहेत ज्याचा उद्देश गरजू आणि गरीब घटकांना आर्थिक मदत किंवा इतर लाभ मिळवून देणे हा आहे। केंद्र सरकारकडून ते राज्य सरकारपर्यंत ते आपापल्या राज्यात अनेक प्रकारच्या योजना राबवतात। अशीच एक योजना केंद्र सरकारने त्या शेतकऱ्यांसाठी चालवली आहे जे प्रत्यक्षात गरीब आणि गरजू आहेत। या योजनेचे नाव आहे पंतप्रधान पीएम किसान योजना। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाच्या 3 हप्त्यामध्ये एकूण 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। नुकताच या योजनेचा 11वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आला, मात्र या हप्त्याचा लाभ न मिळालेले अनेक शेतकरी आहेत। अशी परिस्थिती, जर तुमचाही या यादीत समावेश असेल ज्यांना पीएम किसान योजनेचे हप्त्याचे पैसे मिळाले नसेल, तर तुमच्या हप्त्याचे पैसे कशामुळे अडकले आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://pmkisan.government.in या वेबसाईटवर जावं लागेल। आता तुम्हाला येथील पूर्व कोपऱ्यामध्ये जाऊन लाभार्थी स्थिती असलेला पर्याय निवडावा लागेल। त्यानंतर तुमच्यासमोर 2 पर्याय येतील, त्यापैकी तुम्हाला नोंदणी क्रमांक, मूल्यांकन आणि कॅपचा तुम्हाला टाकावा लागेल। हा टाकल्यानंतर तुम्हाला आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड दुसऱ्या पर्यायामध्ये भरताना आपल्या स्थितीबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता। त्यासाठी गेट रिपोर्टच्या अहवालावर तुम्हाला तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता कशामुळे अडकला आहे काय आहे हे तुम्हाला दिसेल। जर तुमचा हप्ता अडकला असेल तर स्टेटसमध्ये नमूद केलेल्या चुका दुरुस्त करा आणि तुमची कागदपत्रे पुन्हा तपासा। आपण इच्छित असल्यास आपण हेल्पलाईन क्रमांक या स्क्रीनवर दाखवलेला आहे तर याचा देखील तुम्ही मदत घेऊ शकता। त्याचवेळी चुका सुधारल्यास हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणे सुरू होईल। अशाच प्रकारे पीएम किसान योजनेबद्दल महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा।